मुंबई गोवा महामार्गावर पाली खानू नजीक भीषण अपघात झाला. सकाळी झायलो गाडीनं मुंबईहून गोव्याकडे मुंबईतले काही तरुण मौज मजेसाठी निघालेले होते, मात्र या पर्यटकांवर काळानं घाला घातला. खानू नजीक चालकाला बहुधा झोप अनावर झाली असावी आणि गाडीवरचं त्याचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे ही गाडी थेट रस्ता सोडून दुसऱ्या बाजूला गेली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या फणसाच्या आणि आंब्याच्या झाडावर ही गाडी आदळली आणि ही धडक एवढी मोठी होती की या धडकेमध्ये गाडीचा पट गाडीच्या स्टिअरिंगला चिकटला आणि या गाडीतून प्रवास करणाऱ्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. गाडीमध्ये रक्ताचे सडे होते. मृत्यूमुखी पडलेले अनेक जण हे आखडून गेलेले होते. या 7 जणांसोबत प्रवास करणारा अभिषेक कांबळी मात्र मागच्या सीटवर अडकून होता. स्थानिक ग्रामस्थ आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीनं या गाडीत अडकलेल्या अभिषेकला गॅस कटरच्या सहाय्यानं काढण्यात आलं. त्याची परिस्थिती गंभीर आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 7 जण मृत झालेल्यांमध्ये वैभव मनवे, निहाल कोरियन, प्रशांत गुरव, मयूर बेळणेकर, केदार तोडकर, सचिन सावंत आणि अक्षय करेकर यांचा समावेश आहे. हे सर्व मृत मालाड आणि विलेपार्ले इथले रहिवासी आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.